राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदवीधर मतदार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अरविंद माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 15 मध्ये सीसीटीव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा आणि महिलांसाठी हळदी कुंकू तसेच सांस्कृतिक पैठणी व इतर बक्षीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रथम गृह राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ऐरोली सेक्टर 15 आणि 16 मधील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत औक्षण केले। गृह राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लालफीत कापून करण्यात आले, तसेच सीसीटीव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाला। तसेच ऐरोली सेक्टर 15 मधील हेगडे भवन मधील कार्यक्रमावेळी गृह राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, कार्य अध्यक्ष जी एस पाटील, राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष किशोर आंग्रे मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंत्री आव्हाड व शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी भाजपाचे पदाधिकारी रुपेश कोटकर, मनोज व्यवहारे, विशाल काटे, निलेश शिर्के, भरत पोरवाल अशा अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला। यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी महिलांनी आयोजित विविध स्पर्धा आणि वाद्य वृंदांचा कार्यक्रमाचा आनंद घेतला। या प्रसंगी स्पर्धेमधील विजेत्यांना फ्रीज, सोन्याची नथ, पैठणी, इतर पारितोषिके देऊन अरविंद माने आणि सामाजिक कार्यकर्ता प्रियंका माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। हळदी कुंकूचे वाण महिलांना वाटप करण्यात आले। यावेळी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया, चांगला कार्यकर्ता कामाला लागलाय, कामाला शुभेच्छा देणे एवढंच म्हणतो। कसा काय एखादा चालतो, एखादा चालतो, हम दो हमारे दो पर्यंत ठीक आहे, हम दो हमारे दस असं नाही चालत। कोणाला सोड चिठ्ठी देते तिकडे ड्रायव्हर स्पोर्ट नाही म्हणत। प्रामाणिकपणा हवा असं म्हणालो नाही, म्हणजे तोंडात घालू नका, असायला हवा ना असं मी म्हटलं का नाही, तुमच्या पत्रकारांच्या मनात जे असेल ते माझ्या तोंडात घालू नका। महाविकास आघाडी होणार आणि आम्ही एकत्रच लढणार तुमच्या मनातील। अरविंद माने हा एक चांगलं या ऐरोली विभागातील आणि वार्ड नंबर 15 एक चांगलं नेतृत्व आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभलेलं आहे। पूर्वीपासून त्यांनी वडिलांचा आदर्श घेऊन समाजसेवेचं काम करत आलेला आमचा कार्यकर्ता, आज त्यांनी नगरसेवक नसतानासुद्धा या वार्डामध्ये बरीच कामं केलेली आहेत। आत्ता आज त्याच्या निवडणूक कार्यालयात जनसंपर्क कार्यालयाचा आज या ठिकाणी माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थित उद्घाटन झालेलं आहे। आज या संपूर्ण सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम अरविंद मानेंनी केलेलं आहे। आज या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याच्यामुळं आज या ठिकाणी जे कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून लोकांचे असणारे प्रश्न सोडवण्याचं काम अरविंद माने करतील। शेवटी कार्यालय म्हणजे न्याय मंदिर असतं, त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम अरविंद माने 100% करते अशी मला खात्री आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरारी करत आहे, त्याच्यामुळं युवक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतो। खरं म्हणजे जी साताऱ्याची पावसाळ्यात झालेली सभा आणि त्या सभेनं महाराष्ट्र चित्र पालटलं गेलं आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने साहेबांच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं गंभीरपणे उभा राहिला आणि आता प्रत्येक गावोगाव वार्डवाईज तालुकावाईज अनेक कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करते। सर, प्रभागामध्ये आपला माणूस पाहिजे होता आणि त्या आपला माणूस म्हणजे इथे माथाडी वर्ग भरपूर आहे, अनेक समस्या इकडे प्रलंबित होत्या, पण घरचा एक माणूस लागतो असा चेहरा पाहिजे होता आणि ते अरविंद मानेच्या निमित्ताने सापडले। जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय राज्याच्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। आज शशिकांत शिंदे साहेब आणि आमचे प्रशांत पाटील साहेब, त्याचप्रमाणे अशोक गावडे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। आमच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष अरविंदजी माने यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी
महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मध्ये भविष्यामध्ये नक्कीच नागरिकांच्या हिताची कामं होतील अशी मला ग्वाही आहे आणि जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्टर 14, 15, 16 मधील सर्व जनतेची कामं या ठिकाणी नक्कीच पूर्णत्वास नेली जातील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. सर्वप्रथम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मला फार आनंद होतोय, कारण हा एकमेव असा पक्ष आहे जो पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. म्हणजे आज राज्याला म्हणा किंवा देशाला जर ज्या विचारांची गरज आहे, तर संविधानिक विचार जो कुठे जोपासला जात असेल तो फक्त आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि ह्याच्या आधी मी कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही, फक्त सामाजिक ह्यामध्ये काम केलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये ह्या पक्षाच्या माध्यमातून मला बरीचशी सामाजिक कामं, त्याच्यानंतर पाटीलसाहेबांच्या माध्यमातून आशीर्वादातून बरीचशी पुढची कामं करायची आहेत आणि ह्यासाठी मी पक्षाला बांधील जाईल आणि मी वचनबद्ध आहे त्यासाठी. जसं बघायला लागलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 वर्षापासून हे भाजपची सत्ता होती पदवीधरची. ते रेकॉर्ड राष्ट्रपती पदवीधर संघाने तोडून काढलेले. नागपूरमधल्या 52 वर्षाचा रेकॉर्ड हा काँग्रेसने तोडून टाकलेला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी जो पदवीधर संघ आहे तो त्या ठिकाणी जोमाने काम करून तोही रेकॉर्ड तोडलेला आहे. तसंच नवी मुंबई महानगरपालिकामध्ये महाविकास आघाडी ह्या ठिकाणी महानगरपालिकावरती चांगल्या प्रकारे काम करून झेंडा फडकवल्याशिवाय राहणार. आज जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आपले माननीय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र जावड साहेब, तसेच आमचे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, तसेच प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील साहेब, तसेच आपले जिल्हाध्यक्ष अशोक गावडे साहेब, जी एस पाटील साहेब, प्राजक्ताताई मोनकर, गौरीताई आंग्रे, अनुबाई आंग्रे, हे सगळे आमचे जवळचे आमचे सर्वच पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी आज इकडे उपस्थित होते. व आज आपण जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. तसेच आपण तिकडे सेक्टर 16 CCTV कॅमेरे बसवलेत, त्याचंही उद्घाटन साहेबांच्या हस्ते केलं आहे. तसंच ए टाईपमध्ये सुद्धा आपण सेक्टर 15 CCTV कॅमेरे बसवलेत, ते सुद्धा आपण उद्घाटन केलेलं आहे. व एक महिलांसाठी आपण हळदी कुंकूचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. आम्ही महिलांसाठी पूर्ण प्रभागातल्या महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज सर्व महिलांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. धन्यवाद.